चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहायकास 3,000 लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. अमरप्रेम भाविकदास जुंबळे असे ज्येष्ठ सहायकाचे नाव आहे. तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून तक्रारदार यांचे 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्ती वेतन काढण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या कामाकरिता अमरप्रेम जुंबळे यांनी लाच म्हणून तक्रारदार यांच्याकडे 3,000 मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून सापळा रचून अमरप्रेम जुंबळे यांना 3,000 लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भांबरे यांचे मार्गदर्शनात निलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक वैशाली ढाले आदींनी केली आहे. आज आमच्याकडं निळकंठ मारुती बावणे म्हणून आहे चंद्रपूरचे राहणारे. त्यांचं सेवानिवृत्तीचं काम जिल्हा परिषद चंद्रपूर या ठिकाणी अडकलेलं होतं. त्याच्यासाठी संबंधित जो क्लर्क आहे ज्याच्याकडं ते काम होतं, अमरप्रेम भाविकदास जुंबळे म्हणून आहेत, तर त्यांनी 3,000 रुपये लाचेची मागणी केली होती. हे आज दुपारीचीच घटना आहे. हे गेले तर त्यांनी 3,000 रुपयाची मागणी केली. तक्रार आमच्याकडे आले की असं असं पैशाची मागणी करता येईल, त्याप्रमाणे आम्ही ते व्हेरीफाय केलं, त्याच्यात त्यांची मागणी सिद्ध झाली. तेव्हा त्यावरून आम्ही पंचासह आणि आमची पूर्ण टीम PI सुराडकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष आणि बाकीचे इतर सर्व मंडळी त्या ठिकाणी ट्रॅप लावला. 3,000 रुपये घेताना त्यांना पकडलेलं आहे आणि आता आमची पुढील प्रोसिजर सुरू आहे. अशा पद्धतीने जर कोणताही शासकीय कर्मचारी आपल्या नेहमीच्या कामामध्ये कोणाकडून पैसे मागत असेल, सर्वसामान्य नागरिकांकडून पण त्रास देत असेल पैशासाठी, तर सगळ्यांना आमच्या लातूरचा प्रतिबंधक विभाग जो आहे चंद्रपूर याच्यातर्फे आवाहन करतो आम्ही की त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आमचा टोल फ्री नंबर पण आहे 1066, त्या नंबरवर जरी फोन केला तरी आम्ही त्यांना तक्रार झाला इथे याची गरजसुद्धा नाही, आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांची तक्रार नोंद करू शकतो. तर असं कोणी असेल तर त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा.